केसातला कोंडा घालवण्यासाठी तसेच केस मऊ मुलायम बनवण्यासाठी पूर्वीच्या काळी जो उपाय केला जायचा तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। या उपायाने तुमच्या केसातला कोंडा तर जाईल, शिवाय तुमचे केस अगदी मऊ मुलायम होतील। यासाठी आपल्याला लागणार आहेत कडुलिंबाची पाने। या पानांमध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे कोंडा घालवण्यासाठी खूपच उपयोगी असतात। आता ही कडुलिंबाची पाने आपल्याला स्वच्छ थंड पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे, कारण बऱ्याच वेळेला या पानांवरती धूळ असते आणि मग ती आपल्या केसांना लागण्याची शक्यता असते। कडुलिंबाची पाने धुवून घेतल्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही ओतून घ्यायची आहेत। ज्या वेळेला आपली टाळू जी आहे ती कोरडी होते, रुक्ष होते, त्यावेळेलाच आपल्याला कोंड्याची समस्या जाणवते। मग आपली टाळू जी आहे ती मऊ मुलायम करण्यासाठी तसेच तिला मॉइश्चराइज करण्यासाठी इथे मी दह्याचा वापर केलेला आहे। आपल्याला 2 चमचे आंबट दही घ्यायचं आहे। आंबट दह्याचा वापर आपण जर केसांसाठी केला तर कोंडा लवकर नाहीसा होतो। आता हे दही आणि कडुलिंबाचा पाला आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला आहे। यामध्ये थोडंही पाणी मी ॲड केलेलं नाही, फक्त दही आणि कडुलिंबाचा पाला याची पेस्ट आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून तयार केलेली आहे। आता ही जी पेस्ट तयार झालेली आहे ती तुम्ही महिनाभरही स्टोअर करू शकता। आता ही लावायची पद्धत कशी आहे ती जाणून घेऊया। ही पेस्ट लावण्याआधी आपले केसामधला गुंता आपल्याला काढून घ्यायचा आहे। केसांचे व्यवस्थित 2 भाग करायचे आहे। त्यानंतर केसांच्या मुळांना आणि टाळूला व्यवस्थित लागेल या पद्धतीने ही पेस्ट आपल्याला केसांना लावायची आहे। ही जी पेस्ट आपण तयार केली आहे ती तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा केसांना लावली तरीही चालेल। व्यवस्थित टाळू आणि केसांना लागेल या पद्धतीने आपल्या केसांना आपण मसाज करायचा आहे। त्यानंतर 15 ते 20 मिनटं हे मिश्रण केसांना तसंच ठेवायचं आहे, त्यानंतर केस धुवून टाकायचे आहेत। हा उपाय तुम्ही आठवडाभर सलग केला तरीही चालेल। व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा।